नमस्कार, मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. कशा आहात सर्वजण? मजेत ना? तर मजेतच राहा, कारण श्रावण महिना चालू आहे. हा महिना म्हणजे खूप उत्सवाचा आणि आनंदाचा महिना असतो, कारण ह्या महिन्यामध्ये उपवास, श्रद्धा, पूजा अर्चना, म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या भक्तिमय वातावरण होऊन जात असते ह्या महिन्यामध्ये. त्यामुळे मी आजचा जो ब्लॉग आहे तो याच्याबद्दलच घेऊन आलेली आहे. म्हणजे मला उद्याचा जो दिवस आहे त्याबद्दल सांगायचं आहे तुम्हाला. तर उद्या आहे श्रावण सोमवाराचा दुसरा दिवस. तर श्रावण सोमवाराच्या दुसऱ्या दिवशीची जी पूजा असते ती कशी करायची, आणि त्याचबरोबर उद्या आहे एकादशी. तर एकादशी प्लस श्रावण सोमवारचा जो उपवास आहे, ह्या कुणाला दोन्ही म्हणून उपवास असतील तर त्याबद्दल मी हा घेऊन आलेला आहे व्हिडिओ, कारण मला सुद्धा उपवास असतो एकादशीचा आणि श्रावण सोमवाराचा. तर मी कशा पद्धतीने करते ते थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला पण थोडीशी मदत होईल. कारण मी लहानपणापासून बघत आलेले आहे. मी जिथे वाढले मोठे झाले तो माझं संतांचं गाव आहे, वारकऱ्यांचं गाव आहे. ते सगळं वारकरी संप्रदाय असतो, बऱ्यापैकी वारकरी संप्रदायच आहे. म्हणजे प्रत्येक गुरुवारी हरिपाठ, भजन, कीर्तन किंवा नित्य जी पूजा असते ती खूप चांगल्या पद्धतीने करतात आमच्या तिथे. सो मी लहानपणापासून ही भक्तिमय वातावरण यामध्येच वाढलेली आहे, तर त्याबद्दल मला बरीच अशी माहिती आहे. तर मी ती तुमच्यासोबत थोडीशी शेअर करणार आहे. सो उद्याचा जो दिवस आहे तो श्रावण सोमवाराचा दुसरा दिवस आहे आणि त्याचबरोबर एकादशी सुद्धा आहे. तर उद्याची जी पूजा आणि उपवास कसा करायचा आहे त्याबद्दल थोडक्यात सांगते. तर श्रावण सोमवाराचा दुसरा दिवस आहे. तर उद्याची जी शिवामूठ आहे ती तीळ आहे. तर आपल्याला उद्या महादेवाच्या पिंडीवरती तीळ अर्पण करायचं आहे. आणि आपण जी नेहमीप्रमाणे पूजा करतो महादेवाची, जसं की आपण म्हणतो जसं की आपण पंचामृताने अभिषेक करतो, तर आपल्याला पंचामृत बनवायचं आहे आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर बेलाची पानं किंवा धोतऱ्याची फुलं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अर्पण करायच्या आहेत. त्याचबरोबर तीळ पण अर्पण करायचे आहेत. शक्य जर झालं तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन ही पूजा करू शकता. अगर शक्य नसेल तर तुम्ही घरी पण करू शकता, काहीच हरकत नाही. घरी पण करा किंवा मंदिरामध्ये जाऊन करा. तर मी उद्या मंदिरामध्ये जाऊन करेन, कारण माझ्या जवळच मंदिर आहे. प्रत्येकाच्या जवळ मंदिर असतं असं नसतं. तर घरी पण श्रद्धेने श्रद्धेने तुम्ही घरी पण पूजा करू शकता पंचामृताचा अभिषेक करून. तर ही आपण पूजा करत असतो त्यावेळेस तुम्ही आपण म्हणजे लेडीजनी नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आणि पुरुषांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा असतो. तर ज्यावेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस या मंत्राचा जप करत तुम्ही पूजा करा. आणि न चुकता 11वा जो अध्याय हा शिवलीलामृताचा तो तुम्ही पठण करू शकता सोमवारच्या दिवशी, किंवा श्रावण महिन्यामध्ये तुम्ही रोज जरी केला तरी खूपच चांगलं. तर शक्यतो रोज होत नाही, त्यामुळे तुम्ही सोमवारी करू शकता हा ह्या शिवलीलामृताच्या 11व्या अध्यायाचं पठण. किंवा ते जरी होत नसेल तुम्हाला तर त्याच तर तुम्ही जी शिवस्तुती असते ती तुम्ही करू शकता. तर त्याचबरोबर आपल्याला एकादशीचा जर उपवास आहे असेल तुम्हाला, तर तुम्हाला श्री विष्णूचं पूजा करायची आहे या ठिकाणी. तर श्री विष्णूची पूजा करण्यासाठी तुम्हाला मंजुळा, तुळशीची मंजुळा किंवा तुळशीची पानं लागतात. तर ते वाहून तुम्ही पूजा करू शकता. त्याचबरोबर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमो ह्या मंत्राचा जप करून तुम्ही पूजा करू शकता. आणि जे विष्णू सहस्त्रनाम आहे ते पण तुम्ही त्याचे पण पठण करू शकता. सगळ्यात चांगलं आहे हे. तर ही जी असते ही पूजा झाली, पूजेचा भाग झाला हा. तर त्यानंतर तुम्ही उपवास कसा करायचा हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर माझा पण उद्या उपवास असतो गुरुवार, म्हणजे माझा पण उद्या एकादशी प्लस सोमवार हा उपवास असतो. तर कसं, एकादशीला जेवण जमत नाही, साबुदाणा वगैरे तुम्ही खाता किंवा फलहार पण करता. आणि सोमवारी तुम्ही एक टाइम जेवण करून सोमवार सोडता. तर तुम्हाला आता उद्या एकादशी असल्यामुळे तुम्हाला जेवायला जमणार नाही. तर भगवान शंकराला बगर हे चालत नसल्यामुळे तुम्ही मग शाबू खाऊ शकता जे खातात ते. तर एक टाइम शाबू खायचा, शक्यतो झालंच तर गोड करून खा. तिखट खाण्याचं टाळा शक्यतो झालंच तर. अगर नाही होत असेल तर मग एक टाइम तिखट शाबू खाऊ शकता तुम्ही. आजकाल कसं म्हणजे सेंधा नमक असतं ना, जे शेंदी लोण बोलतो आपण गावाकडे, तर ते भेटत नाही जास्त करून. तर मिठाचंच खातात. तर एक टाइम मिठाचं साबुदाणा तुम्ही खाऊ शकतो. आणि नाही तर मग बटाट्याची भाजी वगैरे अशा पद्धतीने हे करून खाऊ शकता. तर मी उद्या फलहारच करणार आहे. मी शाबू पण नाही खाणार किंवा जेवण पण करणार नाहीये. फलहार करून मी माझा उद्याचा उपवास सोडणार आहे, कारण मला आहे सवय आहे. मी माझा जे म्हणजे शिवरात्रीचा उपवास असतो तो मी तसाच करते, शक्यतो फलहार करूनच करते.
अगर ज्यावेळेस म्हणजे विकनेस वगैरे असेल किंवा होतच नसेल तर एक टाइम साबुदाणा खाते पूजा झाल्याच्या नंतर तेही, तर तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं सहन होईल तसं तुम्ही करू शकता। कारण बऱ्याच लेडीज असतात की ऑफिसला जातात दिवसभर काम करावं लागतं तर त्यामुळे त्यांना होत नाही, तर तुम्ही साबुदाणा खाऊन तुमचा जो उद्याचा उपवास आहे तो सोडू शकता। आणि मनामध्ये जर श्रद्धा असेल ना तर उपवास न धरता सुद्धा तुम्हाला देव पावतो असं म्हणतात। पण ज्याला शक्य होत नाही त्याच्यासाठीच हा आहे पर्याय, म्हणजे उपवास न धरता तुम्ही पूजा अर्चना वगैरे सगळ्या करून करू शकता। अगर तुम्हाला जर होत असेल तर तुम्ही पूजा करा, उपवास पण करा। याच्यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी समाधान ह्या सगळ्या गोष्टी नांदतील आणि घरामध्ये सगळं वातावरण पॉझिटिव्ह राहील असं माझा अनुभव पण आहे। आणि मी लहानपणापासून बघत आलेली आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडासा माझा एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे। तर तो कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन। तोपर्यंत नमस्कार।